आत्मान अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहू. अजून यातपर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूब च्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. राज्यातील शाळेमध्ये स्टार प्रकल्पांतर्गत नियतकालिका मूल्यांकन चाचणी PAT पायाभूत चाचणी आयोजनाबाबत महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित. 11 ऑगस्ट 2023 राज्यातील शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 येत्या 3री ते 8वी विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणीची PAT आयोजन करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या येत्या 3री ते 8वी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. पायाभूत चाचणी उद्देश उपयोग फायदे, विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती संपादन पडताळणे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी ही चाचणी आहे. राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण NAS मधील संपादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मदत होणार आहे होईल आणि अध्यापनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणी दिशा प्राप्त होईल. येत्या विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादनोक स्थिती समजण्यात मदत होईल. वेळापत्रक बघूया. नियतकालिका मूल्यांकन चाचणीचा संभाव्य कालावधी दिलेला आहे. पायाभूत चाचणीचा ऑगस्टच्या 2023 तिसऱ्या आठवड्यामध्ये चाचणी होणार आहे. संकलित मूल्यमापन चाचणी 17 मे 2023 शेवटचा आठवडा किंवा माही नोव्हेंबरचा पहिला आठवडा अशी 2023. संकलित मूल्यमापन चाचणी 2 मे 2024 पहिला व दुसरा आठवड्यामध्ये घेण्यात येणार आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक 17-19 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. पायाभूत चाचण्याचे माध्यम विषय या ठिकाणी दिलेले 10 माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा इंग्रजी या 3 विषयाची 3री ते 8वी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. चाचणीचे अभ्यासक्रम या अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती क्षमता यावर आधारित असेल. चाचणीचे वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे. प्रथम भाषा ही लेखी 3री 5वी 7वी 8वीची चाचणी 17-8-2023 होणार आहे. 30 गुण 40 गुण 50 गुण अशा पद्धतीने वर्गवाईज होणार आहे. गणिताची सुद्धा 18-8-2023 आणि इंग्रजीचा 19-8-2023 आणि गुणसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. टीप महत्त्वाची, प्रथम भाषा, गणित, सर्व माध्यम, तृतीय भाषा इंग्रजी माध्यम वगळता सर्व माध्यम ह्या विषयाची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. पायाभूत चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना, पायाभूत चाचणी ही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. 3री ते 8वी चाचणीबाबत 11 ऑगस्ट 2023 महत्त्वाचं परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सविस्तर सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. सदर परिपत्रक हे जिल्हा प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत आहे आणि चाचणी उपलब्ध www.ma.ac.in ह्या संकेतस्थळावर चाचण्या उपलब्ध करून मिळणार आहे. आणि हे परिपत्रक आखी दामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.